ज्योत्स्ना आपण पाहतोय आझाद मैदानावर सुद्धा आता गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे. आझाद मैदानात काय परिस्थिती आहे नक्कीच लागवी आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून दाखवूया की आझाद मैदान सुद्धा जे आहे ते आता भगवमय झालेलं आहे आणि शिंदेंच्या नेतृत्वातली असलेली शिवसेना जी आहे त्यांचा दुसरा दसरा मेळावा जो आहे तो मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी होत आहे. आणि लागवी आपल्या सर्वांना माहिती आहे की आझाद मैदानाला स्वतःचा असा सुद्धा एक मोठा इतिहास आहे. 9 एकर ही जागा आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 एकर जागा जी आहे आझाद मैदानाची ती मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आलेली आहे आणि साधारण 6 एकरवरती शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो होत आहे. आणि आपण बघतोय दुसऱ्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सर्वात उंच प्रतिमा अशी उभी केलेली आहे, त्याच्यानंतर आनंद दिघे यांची प्रतिमा उभी केलेली आहे आणि तिसरी प्रतिमा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची प्रतिमा उभी केलेली आहे. ठिकठिकाणी भगवे झेंडे उभारण्यात आलेले आहे. कशी तयारी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत माजी नगरसेविका, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार. ताई काय सांगाल कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आणि साधारण किती शिवसैनिक या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे? खरं तर सकाळपासूनच शिवसैनिकांची रीग लागलेली आहे. सकाळीच पहिल्यांदा अगदी वाशिम असेल किंवा यवतमाळ असेल इथून शिवसैनिक आलेले आहेत. सकाळी 5:30-6 शिवसैनिक येत आहेत आणि अजूनही रीग सुरू आहे. तर मला असं वाटतं मुंबईतलं सगळ्यात मोठं मैदान आम्ही खरं तर घेतलं होतं कार्यक्रमाला, परंतु हेही मैदान या मेळाव्याला कमी पडेल की काय अशी आम्हाला भीती वाटू लागलेली आहे. कारण इथे विचार आहेत बाळासाहेबांचे, इथे विचार आहेत हिंदुत्वाचे आणि हेच विचार ऐकायला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे शिवसैनिक येतो आहे. कारण तिथे तर शिमगा आहे आणि इथे दसरा आहे. आपण बघतोय की साधारण 25-30 हजार खुर्च्या इथे ठेवण्यात आलेल्या आहे आणि किती जवळ 1 लाखाच्या वर इथे खुर्च्या आहेत आणि आम्हाला एक्सपेक्टेशन हे 1.5-2 लाखाचं एक्सपेक्टेशन आहे आणि जवळजवळ तेवढीच लोकं आलेली आहेत. त्या लोकांना सकाळचा नाश्ता असेल किंवा जेवण असेल, कारण शेवटी शिवसैनिक हीच आमची संपत्ती आहे आणि हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे शिवसैनिक एवढ्या लांबून येत आहेत त्यांचं जेवणखावण हे नीट व्हावं ही माननीय शिंदेसाहेबांची नेहमीच भूमिका असते आणि त्याच पद्धतीने सगळे शिवसैनिक हे आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात 1/2 तासाच्या आत हे मैदान भरेल असं पोलीसच सांगतायत की मैदान तुडुंब भरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेना प्रमुख सुद्धा आहे ते भाषण करतीलच, पण त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोण आज भाषण करेल? फक्त 1/2 तास थांबा, तुम्हाला सगळी नावं पण कळतील आणि सर्वांचं भाषणही करतील. काही गोष्टी या गुलदस्त्यातच राहिलेल्या योग्य असतात, योग्य वेळेला तुम्हाला तुमच्या समोर येऊन भाषण करणार आहेत. एक थोडंसं धक्कातंत्र असतं, तसं हे एक धक्कातंत्र आहे. आधी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे? मला वाटतं काही गोष्टी या थोड्या वेळाने 1/2 तासाने आपण नक्कीच तुम्हाला सांगूया. धन्यवाद. आपण पाहतोय की शीतल म्हात्रे यांनी काही संकेत दिलेले आहेत. शीतल म्हात्रे म्हणतायत की या दसरा मॅच्या माध्यमातून धक्कातंत्र पाहायला मिळेल, काही चेहरे असे भाषण करण्याकरता उभे राहतील की ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल, त्यामुळे अर्थात सगळ्यांचंच लक्ष आझाद मैदानावर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.